आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सुरुवातीस नजर टाकूया ठळक बातम्यांवर। परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ 25 एप्रिल पर्यंत राहणार बंद। परभणी जिल्ह्यात आज 614 रुग्ण कोरोनामुक्त, 21 रुग्ण दगावले। शहरातील ऑक्सिजन प्लांटला तात्काळ सुरक्षा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। रेमडेसिवीर काळा बाजाराची उच्चस्तरीय चौकशी करा, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी। आणि सेलूच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरचं उद्घाटन संपन्न। जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ही साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश आज नव्यानं जारी करण्यात आले आहेत। त्यानुसार येत्या 25 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक आरोग्यसेवा व बँकेची अंतर्गत कामं वगळता बाजारपेठेतील सर्व आस्थापना बंद राहणार आहेत। जिल्ह्यातल्या सर्व बँका या अंतर्गत कामं, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यांचे बँक व्यवहार, कोरोनाविषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना यांचे व्यवहार व सर्व शासकीय चालन इत्यादी कामकाज वगळता सर्वसामान्यांसाठी बंद राहतील। तर किराणा दुकानं, भाजीपाला दुकानं, भाजी बाजार, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकानं आणि सर्व प्रकारची दुकानं या आस्थापना दिनांक 17 ते 22 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते। त्यात आता दिनांक 25 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज 21 एप्रिल रोजी याबाबतचे नवीन आदेश जारी केले आहेत। परभणी जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे। आज दिवसभरात 512 रुग्ण आढळून आले तर 684 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 27,810 इतकी झाली। त्यापैकी 21,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सध्या 5,712 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत। आज 512 रुग्ण आढळून आले तर 684 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। 21 रुग्ण आज दगावले आहेत। दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 276 आणि रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 236 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 21 एप्रिल रोजी नव्यानं 1,372 रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 71,791 इतकी झाली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 883 तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 489 रुग्ण आढळून आले आहेत। आज दिवसभरात 1,299 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आजपर्यंत एकूण 55,980 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 14,228 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी 249 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक 21 एप्रिल रोजी नव्यानं 199 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यापैकी 95 रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे आढळून आले आहेत तर 104 रुग्ण हे RT-PCR टेस्टद्वारे आढळून आले आहेत। आज दिवसभरात 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत 10,678 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 9,170 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 1,349 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी 368 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे। सर्व कुटुंबाच्या कपडे खरेदीसाठी परभणीतील एकमेव होलसेल दालन श्रीहरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर। फक्त 3100 रुपयाची खरेदी करा आणि मिळवा लकी ड्रॉ कूपन। 1 मे रोजी होणार लकी ड्रॉ, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं कोविड सेंटर्समधून उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट व टँकला तातडीनं सुरक्षा पुरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत। नाशिक येथील ऑक्सिजन प्लांटमधील वायू गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं जिल्हा शासकीय रुग्णालय, ITI, जिल्हा परिषद नवीन इमारत या ठिकाणी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट आणि टँक यांना सुरक्षा पुरवण्याकरिता एक एजन्सी नियुक्त करण्याचे आदेश बजावले असून या एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरवून त्या परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना जाण्यास मनाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज सायंकाळी उशिरा सुरक्षा पुरवण्याबाबत आदेश काढले आहेत।
सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्य आणि देशभरात आली असून कोरोनाची साथ आणि मानवी जीवनातील मानसिक आरोग्य याचा मोठा संबंध असून कोरोनाबाबतपासून बचाव करण्यासाठी आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. कोरोना आणि मानसिकतेबाबत परभणीतील मनोविकारतज्ञ डॉक्टर जगदीश नाईक यांनी दिलेली विशेष माहिती उद्या सकाळी 10 वाजता प्रसारित करत आहोत. रामनवमीनिमित्त परभणीच्या रांगोळी कलावंतांनी शिर्डी इथं साईबाबा चरणी रांगोळीची सेवा अर्पण केली आहे. 6 दिवसाच्या मेहनतीनं 39x21 फूट रांगोळी तसंच परिसरात रांगोळ्या काढल्या आहेत. जीवन कौशल्य आर्ट्सचे ज्ञानेश्वर बर्वे, सौ रंजना ललकारे, सिद्धांत उमरीकर, प्रकाश बारविंड, योगेश मगर, प्रदीप मेकेवाड, गोपाळ वडेवाले, कांचन तळेकर, स्नेहा बिडवे हे कलावंत सहभागी झाले असून त्यांना अजय मेहरे, कल्याणी कुसळे, उमेश लोकारे आदींनी सहकार्य केल्याचं सांगण्यात आलंय. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी गंगाखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीने पुढाकार घेतला आहे. रुग्णांच्या मदतीसाठी ऑनलाईन कोविड सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्रामार्फत रुग्णांना शक्य ती सर्व मदत केली जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कुठे ॲडमिट व्हायचं, बेडची उपलब्धता, आवश्यक तो औषधी पुरवठा याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि शक्य ती सर्व मदत या सहायता केंद्रामार्फत केली जाणार आहे. यासाठी रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना कुठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसून दूरध्वनीद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी 94 21 54 11 11 हा 24 तास संपर्क क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती गोविंद यादव, शेख युनुस व सुशांत चौधरी यांनी दिली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अथवा विशेष तपास पथक नियुक्त करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी शाखेनं केली आहे. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग आघाडी प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालत असल्याचं लोकसमीक्षाशी बोलताना सांगितले. काल परभणी जिल्हा पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना पकडलंय ही फार गंभीर बाब आहे. एकीकडे कोविड रुग्णारी त्याचे नातेवाईक जर एका इंजेक्शनसाठी परेशान होत असेल तर एका शासकीय कर्मचाऱ्याकडे हे इंजेक्शन मिळणं आणि हा काळाबाजार उघडवणं ही घटना मान्य प्रहार जनशक्ती पक्ष मागील महिन्याभरापासून प्रशासनाला सांगतो आहे की रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा काळाबाजार होतो आहे. यामध्ये जे 2 आरोपी सापडलेले आहेत हे फक्त नावाला आहेत. आमचं असं म्हणणं आहे की यामागे खूप मोठं रॅकेट आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्याच्या वरद हस्ताशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणं शक्यच नाही. कारण एकीकडं हे इंजेक्शन जीवनावश्यक वस्तूमध्ये येतं आणि त्याला राज्य शासनाचे अनेक निर्बंध आहेत. असे असताना देखील जर याचा काळाबाजार जर शासकीय यंत्रणेमार्फतच होत असेल तर याची गंभीर दखल घेण्यात यावी आणि आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज एक निवेदन दिले आणि त्यांना सांगितलं की आपण ह्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत किंवा एक विशेष पथक नेमावं आणि याची चौकशी करावी, धागे दोरे हुडकून काढावेत जेणेकरून या प्रकरणामध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडतोय. जिल्हा रुग्णालय, ITI व जिल्हा परिषद इमारतीमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना पौष्टिक अन्नपदार्थ मिळावेत यासाठी महापालिकेचे गटनेते माजूलाला यांच्या वतीनं या रुग्णालयातील सर्व रुग्णांना उकडलेली अंडी देण्यात येत आहे. याचा या रुग्णांना फायदा होत असल्याचं दिसून आलंय. इम्युनिटी पावर के लिए और जो लोग परेशान है उनको लॉकडाउन के अंदर उबालने की वो सुविधा नहीं है, इसलिए हमारे शाही मस्जिद के कॉर्नर को उबाल के करके दे रहे. और पैयावर रोटी बैंक में खाना अलग से है, यहाँ के जो पेशेंट है उनके रिलेटिव है उनका भी नियोजन वहाँ करा हुआ है, वो लोग भी आते हैं. हर रोज 1000 अंडे बांटते हैं, आज 21 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त परभणीतल्या विविध भागात अत्यंत साधेपणानं या कोरोनाच्या नियमाचं पालन करत श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. परभणी शहरातल्या गांधी पार्क येथील श्रीराम मंदिरात ठराविक भाविक व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी संपन्न करण्यात आले.
परभणी जिल्ह्यात कोरोनाचं थैमान सुरूच असून सर्वोच्च न्यायालयानं उपचारासंबंधी दिलेल्या सूचनांचं पालन करण्यात येत नाही, त्यामुळं मृत्यूसंख्येत वाढ होते असा आरोप भाकपच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. रुग्णांना दिला जाणारा नाश्ता, जेवणाचा दर्जा तसंच फळांचा समावेश आहारात नाही, पुरेशी डॉक्टर व नर्सेस यांची संख्या नाही, त्यामुळं गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. औषधी साठ्याचा परिणामकारक उपयोग करण्यात येत नाही, तसंच रेमडेसिवीर साठ्याबाबत जनतेला पारदर्शक माहिती दिली जात नाही असे विविध आरोप त्यांनी या निवेदनाद्वारे केले आहेत. सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार कोविड केअर सेंटरचं ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी डॉक्टर संजय रोडगे यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची स्तुती करत त्यातून खरंच एक सामाजिक बांधिलकी दिसून येते असं म्हटलं. या कोविड केअर सेंटरचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय व जास्तीचा खर्च टाळण्यासाठी होणार आहे असं प्रतिपादन देखील नामदार टोपे यांनी केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, माजी आमदार विजय भांबळे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे, तहसीलदार बालाजी शेवाळे, डॉक्टर संजय हरबडे, राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक भूमे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, डॉक्टर ऋतुराज साडेगावकर, डॉक्टर अरविंद बोराडे, डॉक्टर विलास मोरे, मिलिंद सावंत, अनवर पठाण, आदित्य रोडगे आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाडी दमई येथील काही नागरिकांना संसर्ग झाला आहे, त्यामुळं गावातील युवकांनी एकत्र येत त्याचा धैर्यानं सामना करण्याची जबाबदारी उचलली असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांचं शरीरातील तापमान आणि ऑक्सिजन पातळी आज तपासण्यात आली. मास्क वापरणं, सतत हात धुणं आणि शारीरिक अंतर राखणं, स्वच्छता राखणं या अत्यावश्यक बाबींवर भर देण्यात आला आहे. माझा गाव माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील लक्ष्मण बिडकर, सरपंच अमोल तरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुधाकर गायकवाड यांच्या पुढाकारातून टेम्परेचर गन व ऑक्सिमीटरच्या सहाय्यानं सर्व नागरिकांच्या शरीराचं तापमान तपासणी व रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण व पातळी तपासण्यात आली आहे. तसंच या सर्व नोंदी घेऊन संशयितांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी प्रवृत्त देखील करण्यात आलं आहे. जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा येथील वयोवृद्ध महिला श्रीमती कमलबाई देशपांडे यांनी वयाच्या 82व्या वर्षी इच्छाशक्तीच्या जोरावर व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब करत संसर्गजन्य कोरोना आजारावर मात केली आहे. कमलबाई देशपांडे यांना गेल्या 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लक्षणं पाहता त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावर त्यांचा मुलगा रमेश देशपांडे यानं कोविड सेंटरमध्ये भरती न करता होम क्वारंटाईन करण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती केली. श्रीमती देशपांडे यांचं वय जास्त असल्यानं व इतर पेशंट बघून त्यांनी धास्ती घेतील या भीतीपोटी चारठाणा येथील राहत्या घरी होम क्वारंटाईन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यानुसार त्यांना दररोज सकाळी आयुर्वेदिक काढा, बदाम, कोडंबी, अंजीर व मनुका व डॉक्टरांनी दिलेलं औषध कोमट पाण्यातून नियमितपणे देण्यात आलं. घरच्या वातावरणात राहिल्यानं व योग्य आहार व नियमित उपचार पद्धतीचा अवलंब केल्यानं त्यांच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा होऊन त्या आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक बातम्यांवर. परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ 25 एप्रिल पर्यंत राहणार बंद. परभणी जिल्ह्यात आज 614 रुग्ण कोरोनामुक्त, 21 रुग्ण दगावले. शहरातील ऑक्सिजन प्लांटला तात्काळ सुरक्षा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. रेमडेसिवीर काळा बाजाराची उच्चस्तरीय चौकशी करा, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. आणि सेलूच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरचं उद्घाटन संपन्न. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.